फलंदाज तैयार अपने बगल में पंच पंच सुधा मैदान मध्य जाना तैयारी अरित्याच अंतर्गत अपने बगल में रोल बॉल असेल रोल बॉल वरती सामना खेळला जाईल रोल नवीन का ते मी जिंकले तर पार गेले या गुंगे बॉल बिल काय पुढचे सामने जाय का नाही वेळ जातो ना तरी एक चांगला सामना आणि त्या अंतर्गत मात्र सामन्याला सुरुवात होताना चार षटकांचा सामना खेळवला जाईल आणि नगर मात्र सामन्याला सुरुवात होताना सलामी जोडी मैदानामध्ये तैनात उपस्थित बेरीजचे संघाचे अतिरिक्त खेळाडू मंचाकडे संपर्क साधायचा आमच्याकडे यायचा आहे तर मात्र सामन्याला सुरुवात लगेच मात्र केली जाईल सर्वांचं स्वागत सर्वांनाच नमस्कार आदाब सत्श्रीअकाल सर्वांनाच मात्र स्वागत आहे यूट्यूबच्या अंतर्गत सर्व ऑनलाइन प्रेक्षक वर्ग जोडले गेले असताना आपण सुद्धा स्वागत असेल माननीय श्री डॉक्टर सर हे सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुद्धा मात्र संघ उपस्थित आहे बाय मिळायला गेला असताना आणि मात्र वेटिंग मध्ये आहेत पुढील सामना खेळण्यासाठी तर सलामी जोडी तयार एक चांगली जोडी आपल्याला बघायला मिळते गाळोशी या संघाची एक चांगली होणार जोडी मागील सामन्यामध्ये मात्र कम्मालीचा परफॉर्मन्स वैयक्तिक खेळी विशाल 56 धावांची वैयक्तिक मात्र खेळी केली गेली होती आणि त्याच्या अंतर्गत मात्र सामन्याला मात्र सुरुवात होताना पहिले षटक घेऊन येत आहे गोलंदाज विलास गणेश 45 नंबरची जर्सी तर सामन्याला सुरुवात पहिला चेंडू चलो भाई स्टार्ट लेट्स गो पहिला चेंडू मार केला जाईल पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न आणि त्याचा प्रयत्न एक चांगला चेंडू मात्र प्रेषित केला गेला आहे विशाल फलंदाजी मार करत असताना गाळोशी या संघाचा एक चांगला फलंदाज एक युवा फलंदाज एक मात्र फलंदाजी मार करण्यामध्ये माहिर आहे एक डायमंड आहे एक हिरा आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल पुढचा चेंडू तयार हवी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला फलंदाज बाद बड़ी मछली जाल में डीजे सुद्धा तैयार आहे देऊया डीजे ला पुन्हा एकदा संधी तर मात्र पहिल्या नक्की मात्र फलंदाजा बाद झाला गेला एक मोठी मछली जाल में फसा टाकला आणि त्याच अंतर्गत एक मोठा मासा जाळ्यात अडकताना आपल्याला बघायला मिळते गाळोशी या संघाचा विशाल परंतु मात्र आपल्याला बघायला मिळते एक कॉल आहे पंचांचा नक्की मात्र चेक केले जाईल चेकिंग केले जाईल गोलंदाज तरी पहिला फलंदाज बाद झाला गेले असताना धावसंख्येत मात्र कुठलाच बदल नाही अद्याप मात्र खाते उघडले गेले नाही तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार गणेश देवा श्री गणेश या तुझ्या नामात रे गोडवा हा गणेश मात्र एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच अंतर्गत पुढचा चेंडू प्रेक्षक वर्ग तयारीत आणि मात्र जेल ड्रॉप केला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल टिपल्यास कॅच प्राइज लागू आहे जारी आहे धावसंख्येत मात्र बदल खातं उघडलं जाईल या मोठ्या फटक्यावरती गाळोशी संघाची धावसंख्या 6 धावसंख्या जोडली जाईल पुढचा चेंडू तयार गणेश पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न आणि त्याच अंतर्गत मात्र चेंडूला इन टू द गॅप मध्ये ढकलून दिले जाईल पुन्हा एकदा डीजे वाजवूया मैदानामध्ये एक चांगली आतिषबाजी पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज तयार एक आक्रमण करत असताना आपल्याला बघायला मिळते संतोष
संतोष मात्र एक कमालीचा फलंदाजाने मात्र चांगली अशी फटकेबाजी, मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर, प्रेक्षक वर्ग सुद्धा तयार, प्रयत्नात आहेत नक्की, मात्र झेल टिपल्यास पारितोषिक लागू आहे। माननीय श्री मंचावर उपस्थित बंडुखोडे नगरसेवक, एक चांगली ओळख, एक चांगलं नाव यांच्याकडून नक्की मात्र पारितोषिक लागू असताना पुढचा चेंडू कमालीचा चेंडू, वा एक निर्धाव चेंडू मात्र जमा होईल, पुन्हा एकदा एक डॉट चेंडू जमा होत असताना या षटकामध्ये धावसंख्येत मात्र कुठलाच बदल नसेल, 10 धावसंख्या लागली गेली असताना आपल्याला बघायला मिळते जिगर गाळूसी या संघाची, एक चांगला संघ जिगर गाळूसी संघ, मात्र नक्की मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतो आणि या स्पर्धेत सुद्धा एक चांगला असा सहभाग नोंदवताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये चेंडू जाईल, वन बाउन्स चौकार, कम ऑन डीजे। शेवटचा चेंडू मात्र फेकला गेला असताना आपल्याला बघायला मिळते त्याच अंतर्गत मात्र एकूण धावसंख्या झाली गेली आहे जिगर गाळूसी या संघाची, आपल्याला बघायला मिळते 10 फलकावरती 14 धावसंख्या लागली गेली असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते दुसरे षटक घेऊन येत आहे गोलंदाज, गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे ईश्वर, ईश्वर एक चांगला गोलंदाज, मात्र मागील सामन्यामध्ये चांगल्याशी गोलंदाजी मार केली गेली होती। तर पहिला चेंडू या षटकामधील दुसरे षटक पहिला चेंडू ईश्वर गोलंदाजी मार करत असताना, गोलंदाजी मार करत असताना मात्र लॉंग लेगच्या दिशेमधून थेट मात्र चेंडूला मात्र फेकून दिले जाईल 4 धावांच्या अंतर्गत, पुन्हा एकदा नक्की मात्र एक चांगला फटके जमावतोय डीजे। फलंदाज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून एक मात्र 4 धावा जोडल्या गेल्या आहेत, नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाव जगी हा ज्ञानेश्वर, पुढचा चेंडू कमालीचा फटका, ब्लॉक होल्ड मध्ये सोडलेला चेंडू मात्र खेचून काढले चेंडूला थेट लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, एक धाव कन्वर्ट केली जाईल, एक धाव मात्र रूपांतर केली जाईल आणि मात्र एक धाव ऍड करताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते एक चांगला फलंदाज नक्की मात्र ज्ञानेश्वर आणि संतोष, एक संतोषमय वातावरण आणि याच वातावरणामध्ये पुढचा चेंडू तयार, पुन्हा एकदा संतोष ऑन द मार्क, ओहो कमालीचा चेंडू मात्र फेकला गेला असताना त्याच अनुषंगाने मात्र आपल्याला बघायला मिळते बॅट आणि बॉलचा चांगला असा संपर्क झाला गेला नसताना दाद मागताना पंचांकडे अपील करताना एक निर्धाव चेंडू जमा होतोय, प्रेक्षक वर्ग तयार, कॅच लो इनाम लो, रोख इनाम 51 रुपये, समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि त्याच अंतर्गत मात्र खराब थ्रो आणि एक धाव नक्की मात्र एक धाव जोडली जाईल आणि त्याच अंतर्गत मात्र धावसंख्येत मात्र हलकासा बदल, पुन्हा एकदा 20 धावसंख्या जिगर गाळूसी या संघाची लागली गेली आहे धावफलकावरती, तयार ईश्वर, ईश्वर तू निर्गुणांचा सदाशिव ईश्वर, पुढचा चेंडू कमालीचा चेंडू मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मात्र पेश केला गेला असताना ईश्वर, तर 20 धावसंख्या झाली गेली असताना अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील 20 धावसंख्या जोडली गेली असताना पुढचा चेंडू स्टेप आउट झाला असताना पुढील चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळते त्याच अंतर्गत चांगलंच विकेट किपिंग आणि नक्की मात्र दाद मागताना पंचांकडे, पंचांचा कॉल येतोय मिस्टर संपत सर यांचा कॉल असताना आपल्याला बघायला मिळते षटक क्रमांक 2 एंड ऑफ द ओव्हर, दुसरं षटक मात्र समाप्त होईल आणि धावसंख्या झाली आहे 20, 12 चेंडू शिल्लक असतील मात्र एक चांगलं षटक हाताला गेलं असताना या षटकामध्ये ईश्वर मात्र 4 धावा खर्च केले गेले आहेत, वीस धावसंख्या लागली गेली असताना आपल्याला बघायला मिळते त्याच अंतर्गत मात्र नक्की एक चांगली खेळी, एक चांगला सामना बघायला मिळते जिगर गाळूसी वर्सेस बेरीजचे संघ, सामना जिंकला आणि नका मात्र दुसऱ्या राऊंडचा सामना, दुसरा सामना चालू असताना आपल्याला बघायला मिळतं पहिला सामना जिंकला गेला आहे जय हनुमान या संघाने, एक चांगली मात्र खेळी करून नका मात्र सामना जिंकला गेला आहे, तिसरे षटक योगेश गोलंदाजी मार्किंगसाठी तयार,
12 नंबरची जर्सी आणि एक मात्र गोलंदाजी मार करताना राउंड द विकेट गोलंदाजी मार करतोय पहिला चेंडू. पहिला चेंडू तयार. प्रेक्षक वर्ग कॅच लो इनाम लो परंतु मात्र एक चांगला मात्र चेंडू. टिपण्याचा प्रयत्न होता परंतु मात्र आपल्याला बघायला मिळते पुढील चेंडू तयार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये लप केले जाईल. चेंडूला फेकून दिले जाईल आणि त्याच्या अंतर्गत एकदा पूर्ण केली गेली आहे दुसरी धावाची डिमांड असताना दुसरी धाव पण पूर्ण केली जाईल. दोन धावा अतिशय चांगलं असतं रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांचा कॉल असताना मात्र थेट जलदरित्या नक्की मात्र दोन धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्येत हलकासा बदल 28 28 धावसंख्या जिगर गाळूस या संघाची लागली गेली आहे. पुढचा चेंडू तयार. एक चांगली जोडी एक चांगली पार्टनरशिप बनवताना पुढचा चेंडू मात्र पेश केला जाईल. पुढचा चेंडू मात्र पेश करत असताना जी हा वाईट चेंडू वाईट घोषित करार करताना आपल्याला बघायला मिळत आहे. एक मात्र अतिरिक्त धाव जोडली जाईल धाव फलकावरती वाईटच्या अनुषंगाने. पुढचा चेंडू तयार. पुन्हा एकदा पुढील चेंडू मात्र एक चांगला चेंडू मात्र फेकण्याचा प्रयत्न आणि त्याचा प्रयत्नात लाहीन भटकताना पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव जोडली जाईल वाईटच्याच अनुषंगाने. मात्र अतिरिक्त धाव जोडताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे. फलंदाज तयार असेल ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रात तसा एकच राजा होऊन गेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. पुढचा चेंडू वा कम्मालीचा चेंडू मात्र पेश केला गेला असताना पुन्हा एकदा 22 अंतर्गत लगेच मात्र बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेमध्ये एक धाव जोडली जाईल संतोष. एक संतोष नक्की मात्र निर्माण करत असताना जिगर गाळूसी संघ मात्र नक्की मात्र संघर्षाच्या मार्गावरती एक चांगली गाडी आणि ह्याच गाडीला मात्र टॉप गिअरवरती टाकावं लागेल. गाडीचा वेग मात्र बदलवावा लागेल. मात्र सामना जिंकायचा असेल तर पुढचा चेंडू तयार. कम्मालीचा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मात्र पेश केला गेला असताना नक्की मात्र धाव बाद करण्याचा प्रयत्न तो ओव्हर थ्रोच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. दोन धावा नक्की मात्र जोडल्या जातील आणि त्याच अंतर्गत दोन धावा जोडल्या गेल्या आहेत. नक्की मात्र धावसंख्येत बदल जिगर गाळूसी 33 धावसंख्येवरती आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच अंतर्गत शेवटचे दोन चेंडू मात्र शिल्लक. दोन चेंडू शिल्लक असताना पुढील चेंडू तयार. पुढील चेंडू तयार असताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे थेट स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेमधून चेंडूला मात्र ढकलू नये काढताना आपल्याला बघायला मिळते. दोन धावा पूर्ण केल्या जातील. पुन्हा एकदा दोन धावांच्या निर्माण मात्र दोन धावा जोडल्या गेल्या आहेत. ज्ञानेश्वर नावात तर दम आहे नक्की मात्र बॅटमध्ये सुद्धा एक चांगला दम एक पॉवर दाखवावा लागेल आणि नक्की मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असताना बघायला मिळते पारितोषिक मात्र चालू आहे जारी आहे. कॅच लो इनाम लो 51 रुपयाचे नक्की मात्र इनाम लागू आहे. तर पुढचा चेंडू तयार. पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील अंतिम चेंडू समोरच्या दिशेमध्ये भावेश चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची डिमांड परंतु मात्र एकच धावीवरती समाधान. तर षटक क्रमांक 3 समाप्त एंड ऑफ द ओव्हर. तिसरं षटक मात्र लॉक केलं जाईल. एकूण धावसंख्या झाली आहे जिगर गाळूसी या संघाची 36. तर सहा चेंडू शिल्लक. एक चांगली झुंज एक चांगलं जंगल मे मंगल आणि याच जंगलाचा राजा कोणता संघ असेल निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. कल्पेश गोलंदाजी मार करण्यासाठी सज्ज असेल. चौथं षटक कदाण्यासाठी तयारी. वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही. पुन्हा एकदा उठतो वेळ घेतो आणि तीच दहशत आणि तीच झुंज घेण्यासाठी तयार असतो. मात्र झुंज द्यावी लागेल. ज्याप्रमाणे खिंड लढवली होती बाजी प्रभू देशपांडे यांनी त्याचप्रमाणे ही खिंड लढवावी लागेल. त्याच अंतर्गत पुढचा चेंडू वाईट चेंडू आपल्याला बघायला मिळत आहे. खिंडीमध्ये अडकून पडणारी बाजी प्रभू देशपांडे अतिशय चांगले असे लढत होते. रक्ताने नक्की मात्र रक्तधुंद झाले असताना तरी सुद्धा लढत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गनिमी कावा आणि त्याच काव्यानुसार मात्र आपल्याला बघायला मिळत होते त्या घोडखिंडीची पावन खिंड मात्र केली होती बाजी प्रभू देशपांडे एक मावळा
की मात्र त्रिवार मुजरा असेल, हातामध्ये तलवार डोळ्यामध्ये अंगार, पुन्हा एकदा तयार फलिंदाज। ओहो क्लीन बॉल चेकमेट, यू मिस आय हिट, ओ यू टी आउट, वेलकम इन द डग आउट, एन्जॉय युअर सीट। गेलं असताना आपल्याला बघलं मी, थेट क्लीन बोल्ड झाला गेला आहे फलिंदाज। शेवटचे षटक चालू आहे, कल्पेश गोलंदाजी मार करत असताना धावसंख्येत मात्र कुठलाच बदल नसेल, 38 धावसंख्येत जोडली गेली असताना पुढचा चेंडू तयार। जीवाचा जीव, जीवाचा रन, जीवाला एक जीव करणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ। क्रिकेटची परिभाषा बदलली आणि एकमित्र आजचा दिवस या क्रिकेटच्या माध्यमातून एकमित्र सोनेसारखे दिवस उजळला असताना, आठवा दिवस, नववा दिवस, एकमित्र आपल्याला बघायला मिळते उद्याचा दिवस नववा दिवस असेल आणि त्याच अंतर्गत पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जमावते कल्पेश, कमालीचा षटक। एक चांगलं षटक हातात असताना मात्र पुढचा चेंडू तयार असेल कल्पेश, मात्र दोन नंबरची जर्सी बघायला मिळते। चार चेंडू शिल्लक असताना पुढचा चेंडू, एक चांगला चेंडू जमावतोय उंच मारण्याचा प्रयत्न आणि नक मात्र कुठलीही धाव मात्र जोडली जाणार नाही। कल्पेश मात्र नावात तर दम आणि नक मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा एक चांगलासा पॉवरफुल दम दाखवत असताना तीन चेंडू नक्की मात्र लगातार डॉट चेंडू बघायला मिळते। पुढचा चेंडू, पुढचा चेंडू तयारीत, हवेत चेंडू मात्र चेंडूला मात्र फेकून दिले जाईल सी मारीच्या पलीकडे डीजे। समजले नाही सुद्धा तरी सुद्धा धन्यवाद, स्वागत आहे आपलं। तर मात्र पुढचा चेंडू तयार, एक चांगलं गाणं मंजूळ आवाजात कोकिळा गातोय रानात, मोर नाचतोय बनात आणि पुढचा चेंडू तयारीत, तयारीत प्रेक्षक वर्ग, परंतु मात्र खूप लांब चेंडू, देऊया डीजेला संधी। एक सहा धावा जोडल्यानंतर नक्की मात्र धावसंख्येत भर पडला जाईल, एकूण धावसंख्या जोडली गेली आहे 48 शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक तयारीत आहे, कॅच लो, इनाम लो, इनाम जाहीर आहे आणि जाहीर असताना एक धावीचा कॉल, वाईट प्लस एक धावीचा कॉल असताना फलिंदाज बाद झाला गेला आहे। एक धाव मात्र जोडली जाईल वाईटच्या अनुषंगाने, वाईटच्या अनुषंगाने मात्र, वाईटच्या अनुषंगाने एक धाव जोडत असताना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू मात्र पेश करावा लागेल, शेवटचा चेंडू मात्र फेकावा लागेल। एक चांगला सामना गाळोसी संघ, मात्र मित्र धावसंख्येत बदल, एकूण धावसंख्या झाली आहे गाळोसी या संघाची 49 तरी शेवटचा चेंडू तयार। ओहो खूपच लांब चेंडू जातोय सीमारेषे पार, जमावत असताना निक मात्र षटकरांची 38 बाजी, सहा धावा जोडल्या गेल्या आहेत। तर एक इनिंगचा सामना समाप्त झाला गेला असताना 55 धावसंख्या लागली गेली आहे गाळोसी या संघाची, 56 धावांचं लक्ष असेल टार्गेट असेल, मात्र भेटूया लगेच, देऊया डीजेला संधी, कम ऑन डीजे, वाजूया डीजे। मात्र नोंद ठेवायची आहे जय हनुमान, तसेच विजयी संघ या सामन्यामधील विजयी संघ, तसेच डॉक्टर सर यांचा संघ निकमात्र तयार राहायचा आहे।
तैयार आहेत नक्की मात्र नवनाथ सर उपस्थित आहेत नक्की मात्र आपल्या सुद्धा स्वागत असेल. गुड मॉर्निंग संघ मात्र विजयी झाला गेला असताना या दोन संघांमध्ये लॉस उडवले जात असताना बघायले मी ताई तर जय हनुमान आणि विजय संघामध्ये लॉस पडताना दोन्ही चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी उचलायची आहे, जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय भिळेल. तर चिठ्ठी उचलली जाईल तो संघ आणि गुड मॉर्निंग संघाची एक लढत. तर विजेता संघ वर्सेस गुड मॉर्निंग संघ. जय हनुमान संघाला बाय मिळायला गेला असताना आपल्याला बघायला मिळत आहे. खेळाडू कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. गुड मॉर्निंग संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. आपण जिथे कुठे असाल आपण व्यासपीठासमोर यायचे. गुड मॉर्निंग संघ. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, सुवर्ण संधीचा लाभ या प्रत्येक खेळातला 51 रुपयाचा रोख पारितोषिक बंडूभाऊ खोडे माजी नगर सेवक यांच्याकडनं कॅश प्राइस लगेच येऊन घेऊन जायचं. फोन पे नाही काही नाही, लगेच ऑनलाईन नाही काही नाही, लगेच हातोहात पैसे देण्यात येतील. कॅश प्राइस, प्रत्येक कॅचला कॅश प्राइस. बंडूभाऊ खोडेची आवा. जास्त झाले का निघून पहिला चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू लेग साइडला जाणारा चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी. बाईच्या रूपाने धाव. पंच म्हणून काम पाहतात ते संपत भाऊ बदादे, त्र्यंबक आणि तुकाराम फसाळे. संपत भाऊ बदादे वेस्ट इंडिजला गेले ते ट्रेनिंग घेण्यासाठी खास पंचगिरीचं, परंतु त्यांचा खेळण्याचा मोह आवडला गेला आणि पंचगिरी सोडून ते परत खेळायला लागले. उत्कृष्ट असे खेळाडू आणि हनुमान संघाला त्यांनी हनुमान उडी देऊन जिंकवलंय आणि पोलच्या फायनलला पोहोचले हनुमान. उत्कृष्ट असा चेंडू कैसा लेग साईडला जाणारा, परत बॅट बॉलचा संपर्क नाही. बाईच्या रूपाने एक धाव घेण्यात यशस्वी. जोरदार असा सामना. बेरिस्ता वर्सेस गाडोशी, जिगर गाडोशी. गाडोशी मध्ये जिगर आहे तर बेरिस्त्या मध्ये पॉवर आहे, बघूया. आणि आशा आहे बेरिस्ता मध्ये, आशा आहे, बघूया काय करतात ते. उत्कृष्ट असा चेंडू, कुठलाही संपर्क नाही बॅट बॉलचा. जबरदस्त असा चेंडू लेग स्टंपवर टाकून ऑफ स्टंपला काढलेला. जबरदस्त असा सुंदर असा चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाही. पहिलं षटक प्रल्हाद आणि कल्पेश. प्रल्हाद फलंदाज तयार. उत्कृष्ट असा परत चेंडू, बॅट बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव काहीस शांत केलेलं आहे ते फलंदाजानं, गोलंदाजाने. परंतु फलंदाज सुद्धा काही जास्त वेळ शांत राहणार नाही आणि तो आपली कसब दाखवेलच. बघूया पुढच्या चेंडूला.
उत्कृष्ट असा चेंडू परत मारला बघा, चार धाव मिळतात किती मिळतात आणि या उत्कृष्ट शतरक्षण आणि दोन धावा घेण्यात यशस्वी। जबरदस्त असा बॉलर मंगेश कटर असा गोलंदाज, लेग स्टंप वर टाकून ऑफ स्टंप ला काढणारा चेंडू, जोरदार असा सामना, पहिलं षटक पॉवर प्ले चे षटक, उत्कृष्ट असा फटका आणि बघूया चार धाव घेण्यात यशस्वी, कुठली संधी नाही आणि डीजे ला संधी देताना फलंदाज। किती धावा लागतंय? 17। किती चेंडू? 50 लागतंय। 56। 3 षटक राहिले ना, 4 षटक आहेत ना, 8 रन झाले ना, हो 48 धावांची आवश्यकता, 300 प्रत्येक षटकाला 16 धावा, काहीस अवघड जरी वाटत असलं तरी अशा बेरिस्त्यामध्ये आशा आहे आणि बेरिस्तावाले संघ सामना जिंकण्याचं धारिष्ठ्य ठेवतात, दोघे जोरदार असे संघ, बघूया जोरदार अशी लढत, काल सुपर संडे होता आज सुपर मंडे, जोरदार 5,000 प्रेक्षक लाईव्ह बघताना आणि 5,000 इथं प्रत्यक्ष बघताना, जोरदार असा सामना, सगळ्यात उत्कृष्ट असं नियोजन आणि जो जबरदस्त असा फटका मारला, बघू एक धाव घेण्यात यशस्वी फक्त आणि स्ट्राईकला आलाय तो प्रल्हाद, बघूया प्रल्हाद, प्रल्हाद कडनं बऱ्याचशा अपेक्षा चौकार षटकाराची, आणि जबरदस्त असा फटका बघूया उत्कृष्ट असं शतरक्षण, चार धावा मिळत होत्या परंतु तिथे दोन धावा घेण्यात यशस्वी, जबरदस्त असं शतरक्षण, जोरदार असं शतरक्षण, जोरदार असा सामना, चौकार षटकारांची अपेक्षा, प्रल्हाद पूर्ण करतो का बघूया अशा बेरिस्तासाठी, आणि मारलाय फटका परत, किती धावा मिळतात, एक धाव सहज पूर्ण केली, बघूया दोन धावा घेतो का तो, आणि जोरदार असा थ्रो, कुठली संधी नाही, जोरदार असं शतरक्षण, अशा बेरिस्ता जोरदार असा संघ आणि गाडूची सुद्धा आपली जिगर दाखवताना, बघूया काय होईल ते, आणि स्लोवर चेंडू मारणं आणि जबरदस्त असा स्लोवर चेंडू, कुठली संधी नाही, जबरदस्त अशी गोलंदाजी चालू आहे, असा बेरिस्ताला चांगलं गोंधळून ठेवलेलं आहे ते गोलंदाजाने, पुढचा चेंडू काही साठू आपोटलेला चेंडू आणि कव्हरच्या दिशेने बघूया कॅच घेतो काय, आणि हा डोक्यावरून गेलेला चेंडू, दोन धावा घेण्यात यशस्वी, आणि बघूया परत ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव मिळालेली आणि परत चिल्लम तर माको इसका गरको, या अंगून ते अंगण ते अंगून या अंग चालू द्या, तीन धावा षटक संपलं, एक चेंडू बाकी, प्रल्हाद फलंदाजीसाठी तयार, बघूया प्रल्हाद कडनं मोठे षटक फटक्यांची अपेक्षा, चौकार येतो का षटकार येतो आणि अट्टोलावला, बघूया षटकार येतो का कॅच होतो काय होतो आणि हा झेल, उत्कृष्ट असा झेल, कुठली संधी नाही आणि डीजे बजाव डीजे, बघूया गणेश श्री गणेश करतो का विजयासाठी, प्रल्हाद बाद होऊन पॅव्हिलियन मध्ये आणि काहीस अवघड जरी वाटत असलं संघ तरी बेरिस्त्यामध्ये आशा आहे,
बोर्डर लिहिला होता ना एवढा बोल ना किती धावा झाल्या 15 धावा झालेल्या आहेत 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता प्रति ओव्हर एका ओव्हर मध्ये 20 धावा एका ओव्हर मध्ये 21 धावांची आवश्यकता काही घडू शकतं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्यांचा श्री गणेश करण्यासाठी गणेश तयार विजयाचा श्री गणेश करतो काय करतो गणेश आणि स्लो ओव्हर चेंडू ब्लॉक होल कुठली संधी नाही जबरदस्त असा चेंडू जिगर गाडोसीचा जिगर अगदी जोरदार धडकताना जशी जशी ओव्हर संपत चालले तसे तसे त्यांचा मॅचवर पकड मिळवताना आणि जबरदस्त असा फटका तुमच्या जिगरेत आमच्यात पॉवर आहे जोरदार असा असा बेरीज त्याकडनं प्रत्युत्तर आलं षटकार ठोकून शांत बसायला मी काही संत नाही चौकार षटकार खेचून आपली चुणूक दाखवताना फलंदाज हिम्मत आहे मर्दा तो मदत दे खुदा बघूया काय करतो मर्द आणि काहीसा ऑफ साईडला जाणारा चेंडू पंचाने व्हाईट करार दिलेला आहे आणि काहीसा गेअर बदलताना असा बेरिस्ताचा संघ आणि काहीशी पकड सुद्धा मिळवताना बघूया आता ही पकड मजबूत होते का सैल होते पुढच्या चेंडूला आणि जबरदस्त असा फटका बघूया सहा धावा का कॅच आणि हा झेल सुटलेला आहे आणि दोन धाव आहेत का एकच धाव एक पंच एकच धाव ना किती धावा घेतल्या पंच एक धाव जोरदार असा फटका तो पण सरळ प्लेयरच्या हातात गेल्यामुळे षटकार वाचला तरी जोरदार असा संघर्ष चालू आहे आशा बेरिस्ता वर्सेस जिगर गाडोशी आता प्रेक्षकांची मागणी भाऊ हन 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 आणि बॅट बॉलचा संपर्क नाही आणि चेंडू निर्धाव अजून बऱ्याच पल्ला गाठायचा आहे शेवटचा चेंडू काहीसा लेग साईडला जाणारा चेंडू एक अवांतर रूपाने मिळालेली धाव आणि पंचांनी व्हाईट करार दिला दोन धाव मिळालेले गुड्डू कदम याचं आगमन त्याच्यासोबत आमचे लाडके नगर सेवक कैलास नाना चोते यांचं आगमन पक्षिसांचा वर्षाव करतील ते वर्षाव म्हणजे पाऊसच करतील आणि जोरदार असं प्रेक्षकांचं आगमन झाले संख्या खचाखच भरलेली आणि हा फटका मारलाय परंतु बघूया कॅच होते आणि किपर चेंडूच्या खाली आलेला आहे काय होतं बघूया आणि हा झेल सोडलेला आहे आणि दोन धावा सुद्धा घेण्यात यशस्वी होता का काय आणि पंचांचा निर्णय बाद एकच धाव किती धावा झाले एकूण षटक संपलंय काय एक चेंडू राहिला एक चेंडू पालकमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे लाडके नेते संपत भाऊ बदारे हसून प्रतिसाद देताना जोरदार असे नेते सगळ्या याच्यात अग्रेसर असणारे क्रिकेट असू द्या सामाजिक कार्य असू द्या क्रीडा सांस्कृतिक चंदार आणि जबरदस्त असा फटका बघूय कॅच होतो का षटकार येतो आणि हा झेल टिपलाय जोरदार षटकार होता परंतु उत्कृष्ट असा झेल त्याच्यात कन्वर्ट केला जोरदार असा कॅच घेतलाय सव्वीस धावा झालेल्या आहेत किती लागताय 30 लागताय ना आशा बेरीजचा संघाला शेवटच्या षटकात 30 धावा 5 षटकारांची खणखणीत षटकारांची आवश्यकता परंतु काहीसा सामन्यावर पकड मिळवली ती जिगर गाडोशीने जबरदस्त असं जिगर दाखवलं आणि गाडोशी संघाने कोण गेलं सर दत्तू 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 बाद झालेला आहे उत्कृष्ट असा फटका होता जर षटकार आला असता तर मजा आली असती अजूनही सामन्यामध्ये 24 धावा शेवटच्या षटकात झाल्या असत्या परंतु क्रिकेट हे जरतरवर चालत नाही जे प्रत्यक्ष चालू तेच खरंय मनोहर जबरदस्त अशी गोलंदाज आहे मनोहर पहिला चेंडू घेऊन आलेला आहे मनोहर आणि सामना करतोय तो रामचंद्र बघूया रामचंद्र सगळे अशा पहिल्या चेंडूवर समजतील आणि काहीसा एकच धाव
पाच आता 29 प्रत्येक चेंडूला षटकाराची आवश्यकता. पाच चेंडू 29 धावाची आवश्यकता. काहीसा जिगर गाडोशीने आपला जिगर खोलून मॅच जिंकण्यात यशस्वी झाले जिगर. जोरदार असा सामना आणि काहीसा जिगरने आपला जिगर ओळखून मॅच जिंकलेली. टॉस साठी जिगर गाडोशीच कोण आहे का इथं? जबरदस्त अशी गोलंदाजी. आणि बघूया पुढचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू आणि खिशात सामना घातलाय तो. जोरदार पुढील